गोरक्षा दिसत नाही, कुठे आहे? ते एकटेच फिरताना दिसतात, त्यांना काही विचारल्यावर ते शून्यात बघत असतात किंवा कुठेच एकटेच उभे असतात. असे वाटते कि ते काहीतरी ऐकत आहे, पण कडेला आम्हाला काहीच ऐकू येत नाही. आणि असं का आहे? ते काही माझ्या ध्यानात आलं नाही. ये गए, गोरक्ष कुठे आहे? दिसला का? पुढे समुद्र आहे, त्या दिशेने गेले आहेत. मी त्यांना हाक मारली पण त्यांनी ऐकलीच नाही. मी जाणार होतो त्यांच्या सोबत, पण मी तुम्हाला सांगायला आलो. येईल गोरक्ष, बोल तुम्ही त्याच्याशी. हो, पण त्यांना असं कधी पाहिलेलं नाही. गोरक्ष, गोरक्ष, माघारी माघारी, मी तुझी वाट पाहतो, मी तुझी वाट पाहतो आहे. गुरुवर, मी हे स्थान स्वीकारल्यापासून कार्य सुरू आहे, परंतु प्रत्यक्ष कार्य करताना एक गोष्ट ध्यानात आली. कार्य करताना शक्तीचा आशीर्वाद हवा, त्यामुळे मी शक्तीची आराधना करतो आहे. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ते हरे देवी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. काली माते, माते आसन ग्रहण करा. तू माझे स्मरण करत होतास म्हणून मी आले. सांग, तुला काय हवं आहे? माते, नाथ संप्रदायाच्या कार्यासाठी आम्हाला शक्ती दे, कारण कार्य इतकं अमाप आहे की संपता संपणार नाही. जालिंदरने तुला सांगितलं आहे की तू तुझा शिष्यगण तयार कर आणि त्यांना कार्यात सोबत घे. माते, मी भ्रमण केलं आहे, त्यावेळी अनेकांना याविषयी विचारलं, परंतु सगळं त्याग करून कोणीही असं व्रतस्थ आयुष्य स्वीकारायला तयार नाही. सगळी सुख सोडून कोण येईल माते? एवढंच ना, मी तुला आशीर्वाद देते की तुझ्या भोवती शिष्यगण गोळा होते, तुला सहाय्य करते, तुझा आदेश पाळती, तुला जे कार्य करायचे आहे ते मार्गी लागे. आणखी काही? माते, खूप ऋण आहे. कानिस, मी वचन दिलं आहे की नाथ संप्रदायाच्या कार्यामध्ये मी सहाय्यभूत होईन, तेव्हा माझे स्मरण कर
माते शुभम भवतु। आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, या कार्याला अनेक हात लागतील आणि कार्य पुढे जाईल। हा बासरीचा आवाज कुठून येतोय? इतकी सुंदर बासरी कोण वाजवतंय? पुढे जाऊन पाहूया। मुरपीस हे कुठून आलं? हे काय संकेत आहेत आणि ह्या माझ्याच बाबतीत का घडतात? गुरुदेव निश्चित सांगतील। मी देवळात जाऊन येते, हा प्रदक्षिणा पूर्ण करायचे। जाऊन ये पण जपून। काल रात्री पाय दुखत होते म्हणून रडत होती। सुनबाई जेवढ्या जमतील तशा पूर्ण करा। हो मामनजी, आता लेकाचा पाय बरा होणार असेल तर प्रदक्षिणा पूर्ण करावा लागणारच ना। श्रीपाद तू येतोयस ना सोबत? हो। चल येत।
तू कुठे फिरतेस? बैस इथे. या. माझा पाय पुन्हा खूप दुखायला लागलाय. आता श्रीपाद आणि आई देवळात गेलेत तुझ्यासाठी. हा तर रडत होता. मीही तेच सांगितलं. त्याला थोडी औषधी लाव पायाला. थांब लावतो. दादाचा पाय बरा होईल पण माझे डोळे नाही ना बरे होणार. तुला हे दिसेल. खोट बोलताय ना तुम्ही? नाना आता काय सांगू हिला? श्रीपाद तुम्हा सगळ्यांना बरं करेल. तुम्ही थोडा धीर धरा. या या नाना. निरोप द्यायला आलो. कुणाचा? माई आणि बोपण्णा यांचा. काय म्हणताय? अधिक मास आहे. जावई बापूंना घरी बोलवलंय. आजच सर्व तयारी सुरू आहे. अहो बोपण्णा स्वतः निघाले होते. मी म्हणालो आम्ही सांगतो म्हणून. पण ही देवळात गेली आहे, तिला उशीर होईल. सुमती आली की जा. मीही तिथेच जाणार आहे मदतीला. माईंना वयाच्या मानाने तेवढं होत नाही. नाही म्हणू नकोस. सुमती आली की जा. ये गोरक्ष आसन ग्रहण कर. होय गुरुवर. आहेस कुठे तू? काय करतो आहेस? गुरुवर माझ्या बरोबर अशा काही गोष्टी घडतायत ज्याचा अर्थ माझ्या ध्यानात येत नाहीये. काय होत आहे? माझ्या कानावर बासरीचे स्वर पडतायत गुरुवर. कधीपासून? एकादशीपासून. आणि तो आवाज कुठून येतो आहे हे जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. आणि काय घडतंय? मी चालत होतो आणि अचानक वरून मोरपीस पडलं. वर पाहिलं तर झाडावर मोरही नव्हता. मग मोरपीस कुठून आलं? गुरुवर मला याचा अर्थ कळत नाही. अस्वस्थ होऊ नकोस. परंतु गुरुवर याचा अर्थ काय आहे तुम्ही सांगाल ना? सांगे. परंतु आधी दोन घास खाऊन घे. मीन वाढ गोरक्षला.
अहो काय झालं? आई त्याचा पाय दुखत आहे बघू. रडू नकोस, वाटेल बघ. मी असं करते, तवा गरम करून आणते आणि तुझा पाय शेकून देते. ते राहू दे, बोपण्णा आणि माईंचा निरोप आहे. तुम्हाला आमंत्रण आहे अधिक मासाच. आमनजी अहो ह्याला बरं नाही, आणि कसला आलाय अधिक मास? मी आईला सांगते, आज नको. मी आई तुम्ही जा, मी बघतो काय करता येतंय. हवं तर मी पाय शेकतो. अरे श्रीपाद, तू म्हणालास हेच खूप आहे, पण मला सांग माझं मन लागेल का तिकडे? हे बघ, असं न जाणं चांगलं दिसणार नाही. असंही बऱ्याच दिवसांनी तुला माहेरून बोलवणं आलं. आपण जाऊन येऊ. मलाही तेच वाटलं. आई मीही येणार. आई मी तरी घरी का थांबू? मीही येणार. आता तूही जायचं म्हणू नको. मी तुझ्या पायाला शेकतो. शुभम भवतु. तुम्ही बसा. सूर्यास्त झाल्यावर अंधारात कसे काय आलात? तुमचं दर्शन घ्यायचंच होत. अव यांनी ध्यासच घेतला होता, म्हणत होते नातासनी भेटायचंच आहे म्हणून. बरं झालं तुम्ही आला. इथे कोणीतरी माझ्यासाठी येईल असा संकेत होताच. गुरुदेव, माझी इच्छा आहे इथे राहून तुमची सेवा करायची. अव इतकं दिस चाललं होत यांच, म्हणलं या 4-5 दिस राहून. आणि तो नंतर परत गेलाच नाही तर? असं कस यावंच लागल त्यांना? संसार आहे आमचा. गोरक्ष, तू आज मला जे सांगितलं त्यात काही राहिलं आहे का? हो, आकाशातून एक अकराळ विक्राळ चेहरा माझ्याकडे पाहत होता असं मला वाटत होत, परंतु मी त्याच्याकडे पाहिल्यावर तो दिसेनासा होत होता. त्याचं धाडस झालं नाही तुझ्या पुढे यायचं. कोण होता तो गुरुवर? समजेल तुला, मी आत्ता काही सांगत नाही. परंतु गुरुवर, तुम्ही हे सांगितलं नाहीत की ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे. कृष्ण तुझी आठवण काढतो आहे गोरक्ष. हो, परंतु मी कृष्णाला कधीच भेटलो नाही. तुझी आणि त्याची भेट झाली आहे. कधी गुरुवर? विष्णू म्हणून आलं ध्यानात. परंतु कृष्ण माझी आठवण का काढतो आहे? ते कृष्णालाच ठाऊक. ओम अवधूताय नमः.